8 महिन्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तीला कोरोनाची लस दिल्याचा अजब किस्सा नांदेडमध्ये उघड झाला आहे. लसीकरणाचा खेळखोंडोबा उघड करणारी ही घटना बिलोली तालुक्यातील आदमपूर गावातील आहे. गावातील 72 वर्षीय हुलब्बा कोकणे याने आदमपूर येथे 2 एप्रिल 2021 रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्याच्या सगळ्या कुटुंबाच्या कोरोनाची बाधा झाल्याने ते कुटुंब उपचार घेत होते. याच दरम्यान हुलबा कोकणे यांचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यानंतर 8 महिन्यानंतर 29 डिसेंबरला मयत हुलबा कोकणे याने कोरोनाची दुसरी लस घेतल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला. या प्रकारामुळे मृत हुलबा यांच्या मारुती या मुलाने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणात नेमकं काय घडलं याचा तपास आरोग्य विभाग करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी स्पष्ट केले. त्याच्यामध्ये काल एक आम्हाला अशी बातमी मिळाली की एक वयस्कर व्यक्ती एप्रिलमध्ये कुठेतरी त्यांची मयत मृत्यू पडले. त्यांचा पहिला डोस फेब्रुवारीमध्ये झाला होता आणि आत्ता त्यांना डेथ झाल्यावर कुठेतरी त्यांना मेसेज आला की सेकंड डोस झालेला आहे. तर मी याचं चौकशी करण्याचं हेल्थ डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये खोटी माहिती भरली आहे की टेक्निकल पण राहू शकते, कारण डोस आधी घेतलेला असेल आणि डाटा एंट्री राहून गेली असेल. डाटा एंट्रीचा पण एक प्रकार असतो, तेही राहू शकते. त्याचं सत्यता काय आहे, बेसिकली काय चूक झाली आणि काय डाटा एंट्री राहिला, ते DHO स्तराला आम्ही सांगितलेलं आहे. त्याचं माहिती आल्यावर मी आपल्याला याच्यामध्ये खरं काय आहे ते आपल्याला सांगू शकेल.